भाजपवाल्यांनी आम्हाला हिंदुत्वाचे डोस पाजू नये, प्रखर हिंदुत्ववादी भूमिका शिवसेनेनेच पूर्वीपासून घेतली आहे। महाराष्ट्रात भाजपाला शिवसेनेने हिंदुत्व शिकवले। भाजपाचं हिंदुत्व किती मवाळ आणि राजकारणापुरतं होतं हे जनतेला चांगलं ठाऊक आहे। हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना दोन हात करायला तयार आहे असे खुले आवाहन शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांनी भाजपाला दिले। महाराष्ट्रात महाविकास आघाडीमध्ये MIM सहभागी होणार असल्याच्या चर्चेनंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणात वादंग निर्माण झाला आहे आणि भाजपाने शिवसेनेच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण केला। भाजप नेत्यांनी शिवसेनेवर जहरीली टीका केल्यानंतर शिवसेनेची सुद्धा आक्रमक भूमिका घेतली आहे। आम्ही फक्त महाविकास आघाडी सोबत आलो, काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत, ते हे आमच्या हिंदुत्वावर प्रश्न उपस्थित करतात। मग त्याच काश्मीरमध्ये खुलं पाकिस्तानचं समर्थन करणारी, अफजल गुरुला फाशी देऊ नका म्हणणारी, संसदेवर हल्ला करणाऱ्या आणि फाशी दिल्यानंतर त्याचं पार्थिव आमच्या ताब्यामध्ये द्या म्हणणारे मुफ्ती मोहम्मद सईदला मुख्यमंत्री करताना भाजपला त्यांना पाठिंबा दिला, त्यावेळेस ज्यांचं हिंदुत्व कुठं गुंडाळून ठेवलेलं होतं त्याचं उत्तर भाजपवाल्यांनी द्यावं। एवढंच नाही तर अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना आणि आमचे आणि पाकिस्तानचे संबंध अतिशय बिघडलेले असताना त्या ठिकाणी बस सेवा सुरू केली पाहिजे भारताकडून। आणि त्यावेळेस अटल बिहारी वाजपेयी असे म्हटले होते, दिल ना मिले तो मिले, हात तो मिलाना चाहिए। मग ते हात मिळून तुम्ही काय साध्य केलं? एवढंच नाही तर यांचे सरसंघचालक सन्माननीय मोहनजी भागवत यांनी जाहीर त्यांच्या दसरा मेळाव्यात स्टेटमेंट केलं की आम्ही आता मुस्लिम बहुल वस्त्यांमध्ये सुद्धा संघाच्या शाखा स्थापन करणार आहेत आणि मुस्लिमांशिवाय भारत परिपूर्ण नाही असं ज्यावेळेस ते म्हणतात, मग त्यावेळेस त्यांच्या नावात जसं आम्हाला जनाब बाळासाहेब ठाकरे काही लोकांनी म्हटलं तर तसं जनाब किंवा खान मोहन भागवतजी हे भाजपवाले म्हणणार आहेत का, खान अटल बिहारी वाजपेयी म्हणणार आहे का, त्या काश्मीरमध्ये सरकार स्थापन मुक्ती मोहम्मद सईद करणाऱ्या त्यांना खान नरेंद्रजी मोदी म्हणणार आहेत का? हे जे आमच्या हिंदुत्व करतात, खऱ्या अर्थानं यांचं हिंदुत्व हे यांनी राजकारणासाठी वापरलेलं यांचं हिंदुत्व आहे। तुम्हाला माहीत असेल नरेंद्र मोदींनी पहिली शपथ घेतली त्यावेळेस कोणाला पाचारण केलं होतं? नवाज शरीफाला बोलावलं होतं। एवढंच नाही तर नवाज शरीफाच्या वाढदिवसाला निमंत्रण नसताना अगदी कोणालाही सांगताना आमचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे पाकिस्तानला केक कापण्यासाठी आणि केक खाण्यासाठी गेले होते।